घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागात जानकीने काहीच खाल्लेलं नसतं आणि तिला वाईटही तितकंच वाटत असतं इतक्यात ओवी ऋषिकेश तिच्यासाठी जेवण घेऊन आलेले असतात तेव्हा ओवी सांगते की अय्या गं तू काहीच खाल्लेलं नाहीये ऋषिकेश समोर बसून आता जानकीला घास भरवणार इतक्यात जानकी सांगते की नको आज जे घडलं आहे ना त्या सगळ्याचं मला खूप वाईट वाटतं आहे या सगळ्यात माझी चूक नाही आहे खरंतर मला याचं वाईट वाटतं या आहे की हे सगळं का घडलं असावं ओवी जानकीला विचारते की आई परंतु या सगळ्यात आपली चूक नाहीच आहे मग कोणीच आपल्यावरती का विश्वास ठेवत नाहीये तेव्हा ऋषिकेश तिला ते समजावतो की ओबी देवपास सगळं काही पाहत असतो आणि कोण चुकते कोण बरोबर आहे हे त्याला सगळं माहिती असतं आणि देवपास स्वतःहून शिक्षा देतो ऋषिकेशचा ओवीला समजावण्यामागचा उद्देश जानकीला समजावणं हाही असतो तर जानकीला तो घास भरवता जानकी हे खाते आणि त्यानंतर जानकी स्वतःहून ऋषिकेशला घास भरवते तर इकडे आजीचं मात्र वेगळंच सुरू असतं ती ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणायला लागते की आज चक्क सर्वांसमोर त्या जानकीने तुझी मावे पाली तुझी ना त्रिष्टच काढायला हवी आज ना अगदी डोळ्याचं आणि कानांचं पारणंच फिटलं बाई काय त्या जानकीचा चेहरा बघण्यालायक झाला होता कारस्थानी ऐश्वर्या आजीला सांगते की प्रत्येक वेळेस सगळ्यांनाच अक्कल वाटत फिरत असते ना ती आज परंतु आजपरोपर मी तिला माझ्या पायाच्या टाचाखाली चिरडला आहे तेव्हा तिथे आजी ऐश्वर्याचं कौतुक करत सांगते की हो ब अगदी बरोबरच वागले आहेस तू कारण आज सगळा आळ त्या चानकीवरती आला नाहीतर वेळेवेळी ती सुमित्रा तिला डोक्यावरतीच घेऊन नाचत असते तर ऐश्वर्या आजीला सांगते की एक जागा आई माझ्या बाजूने वळल्या ना तर बघा मग त्या चानकीची काय अवस्था करून ठेवते मी तेव्हा तिथे आता आजी विचारते की अगो बरोबर आहे परंतु ज्यावेळी सगळं काही तिथे सुरू होतं ना तेव्हा मला घामच फुटला होता मला भीती वाटायला लागली होती तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की का तर आजी तिथे ऐश्वर्याला विचारते की अगं परंतु त्या चाणकीने एवढी तुझ्या रूमची कसून चौकशी केली तरी सुद्धा ती पावडर तुला तिला कशी भेटली नाही नक्की कुठे लपवून पोहून ठेवली होतीस तेव्हा ऐश्वर्या सांगते की आजी ती ओ बिला ना तिने मला पाहिलं होतं असा मला अंदाज आलाच होता ती मध्ये पचकणार हेही मला चांगलंच माहिती होतं आणि म्हणून मी ती पावडर अशा ठिकाणी लपवून ठेवली आहे ना की जिथे ब्रह्मदेव जरी आले ना तरी ती भेटणार नाही कोणाला आजी तिथे म्हणायला लागते की अको बरं झालं तू वेळेवर ती पावडर लपवली नाहीतर मला ना घाम फुटला होता असं म्हणत म्हणत आजी आता डिरेक्ट जाऊन फॅन चालू करते आशिवाय आज आजीला थांबवणार इतक्याच आजीने आता पंखा चालूच केलेला असतो पंखा चालू करता क्षणी धाबे धाबेदान कारण ऐश्वर्याने तिथेच ती खाजीची पावडर लपवून ठेवलेली असते सगळ्या रूम भरती आणि अवंतिकाची झालेली असते तीच अवस्था इकडे छान की ऐश्वर्या आजीची झालेली असते तर ऐश्वर्या आता चिडते आणि आजीला म्हणायला लागते की तुम्हाला काय गरज होती फॅन लावायची तेव्हा आजी सांगते की अगं आग लागली तुझ्या त्या कल्पनेला मला आधीच सांगायचं नसतं का आता अंगाला शेण लागल्या अखेरीस ही खास काही जाणार नाही तेव्हा आता तिथे ऐश्वर्या सांगते की बरं चला मग जी ऐश्वर्या अवंतिकाच्या अंगाला शेण फासण्याचा तिने निश्चय केलेला असतो आज ती वेळ तिची चाललेली असते दोघेनाही त्यांच्या कर्मांची चांगलीच शिक्षा मिळालेली असते दोघी आता शेण अंगाला फासण्यासाठी शोधत असतात परंतु शेण मिळत नसल्याने आज्जी तिथे सांगते की आपण माती लावूयात का तेव्हा चिडलेली ऐश्वर्या तिथे आज्जीला सांगते की माती तर तुम्ही खाल्ली आहेत आजी तिथे ऐश्वर्याला सांगते तर माती तर तू खाल्ली आहेच पावडर फॅनवरती टाकून त्या दोघी आता अंगाला माती फासत असतात तेव्हा आज चिटलेली ऐश्वर्या आजीला सांगत असते की आता मी मला ना कोणाला तरी माराब वाटतं आहे तेव्हा आजी खूप घाबरते आणि ऐश्वर्याला सांगते की नको नको माती लाव माती लाव मातीने नक्कीच जाईल तेव्हा तिथे जाणे की अचानकपणे आली असता ऐश्वर्या आजीला विचारते की मातीने जाऊ शकते का तेव्हा मोठ्याने जाणे की सांगते की नक्की जाईल खरा सूत्रधार ऐश्वर्या अखेर आता जानकीच्या डोळ्यांनी तिने पकडलेला असतो इकडे सोहम अवंतिकाला विचारतो की तू ठीक तर आहेस ना तेव्हा अवंतिका सांगते की अरे सोहम अजूनही आग आग होते आहे अंगाचे तर सोहम सौमित्र तिथे सांगतो आज तू जे वहिनीसोबत वागलीस ना ते खरंच चुकीचं होतं अगं वहिनीने आपल्यासाठी किती काय केलं आहे या घरात तुला सगळ्यांच्या विरोधात जाऊन घेऊन आली सगळ्यांच्या मनाची समजूत घालून तुला इथे आणलं तुझी रीत सर मंगळागौर केली आणि तू तिच्याशी असं वागणं खरंच हे खूप चुकीचं होतं सौमित्रने अवंतिकाची चूक दाखवून दिलेली असते परंतु अवंतिकाने ही मुद्दाम केलेलं नसतं रागाच्या भरात तिच्याकडून ते बोलून गेलेली असते अवंतिका सांगते की सौमी माझ्या मनात असं काहीच नव्हतं अरे रागाच्या भरात तेव्हा सौमित्र सांगतो की रागाच्या भरामध्ये तू किती काही बोलून गेली आहेस तिला तिला खूप वाईट वाटलं असणार आहे तेव्हा अवंतिकालाही तिची चूक लक्षात आलेली असते निरागसी अवंतिका तिथे आता सौमित्राला सांगते की मी चुकला आहे आणि मी वहिनीची माफी मागणारच आहे परंतु मला एक कळत नाहीये की या घरात मी आल्यापासून कोणाचं वाईट तरी काहीच केलेलं नाहीये मग माझ्यासोबत असं कोण का वागला असेल तेव्हा सौमित्र मनोमन म्हणतो की मला माहिती आहे की हे कोणी केलं आहे अर्थात ऐश्वर्यानेच त्याचा संशय योग्यच असतो तो तोपर्यंत तो तो जाणिकीने ऐश्वर्याला रंगे हात पकडलेलं असतं ऐश्वर्या आता म्हणायला लागते की नाही वहिनी किडा चावला त्याची खाज होते आहे तेव्हा ऐश्वर्याला जानकी सांगते की का खोटं बोलते आहेस ऐश्वर्या अगं सांग ना की अवंतिका चांगावरती जी पावडर तू टाकली होती तीच पावडर तुझ्या अंगाला लागली आहे याचा अर्थ असा की माझी ओबी खोटं बोलतच नव्हती तेव्हा आजची तिथे म्हणायला लागते की अगं लहान मुलांना काय कळतं आहे ते बोलून जातात ग तर आची तिथे ठणकावून सांगते की परंतु सुमित्रेनं सांगितलं ना या सगळ्यांमध्ये ऐश्वर्या चुकीची नव्हती म्हणजे नव्हतीच तर जानकी सांगते की बरं ठीक आहे मी आईना घेऊन येते खरं काय खोटं काय आपण आईनाच विचारूया जानकी जाणार इतक्यात आता दोघीही घाबरलेले असतात तेव्हा जानकी थांबते आणि जानकी ऐश्वर्याला जा विचारते चिरलेल्या ऐश्वर्या तिथे सांगायला लागते की हो केलं मी सगळं केलं आहे यामध्ये माझाच हात होता सौमित्रनं डीच केलं मला त्या अवंतिकासाठी या घराला मला फसवलं आणि तिच्यासोबत पळून निघून गेला तो आणि तिथपर्यंत सगळं ठीक होतं परंतु सौमित्रनं सारंगला रक्त दिलं तेही ठीक होतं परंतु त्या अवंतिकाला गाजावाजा करत याच घरात घेऊन यायची तुमची काय गरज होती तुम्हाला काय वाटतं की तुम्ही सगळ्यांना सांगायचं आहे का तुम्हाला जास्त सांगा तेव्हा अवंतिकाच्या बाबतीत ऐश्वर्याच्या मनामध्ये किती राग आहे कि हे जानकीला दिसतात जानकी सांगते की अगं तसं नाहीये मला फक्त हेच वाटतं की जे हेवे दावे तुझ्या मनामध्ये निर्माण झाले आहेत ना ते मिटावेत अवंतिकाच्या बाबतीतला राग गैरसमज ते दूर व्हावेत जानकी ऐश्वर्याची समजूत घालत म्हणते की अगं अवंतिकाच्या बाबतीतला राग राग हा दूर करूयात आपण आप सौमित्र भाऊजींची बायको आहे ती तू सारंग भाऊजींची बायको आहे आतापर्यंत जे झालं ते सगळं विसरून जाऊयात या घरात तुझं जसं स्वागत झालं होतं अगदी त्याचप्रमाणे तिचंही स्वागत झालं आहे कशाला आता हे सगळं आपण मनात धरून चालायचं आहे सगळं विसरून पुढे जाऊयात ना इतक्यात पाठीबागून सुमित्रा आलेली असते सुमित्रा विचारते की काय गजाने की कसल्या गप्पा चालल्या आहेत जेव्हा आता सुमित्रा त्या दोघींना पाहते तेव्हा तिला मोठं धक्काच बसतो आणि ती विचारते की तुम्हा दोघींना काय झालं आहे तर खोटाडी आजची तिथे सुमित्राला दिशाभूल करण्यासाठी सांगते की अगं पाय घसरला माझा मातीत पडले ना मी तेव्हा ऐश्वर्या सांगते की हो आजीचा पाय घसरला आजी पडली आणि मी आश्चर्या लगेच आजीची बाजू घेऊन सुमित्राला सांगते की आजी पाय घसरून पडली होती ना तिला वाचवायला गेले आणि मी पाय घसरून मातीत पडले त्यामुळे अंगाला दोघींच्याही माती लागले आहे तेव्हा तिथे आता सुमित्रा खूप घाबरते आणि आजीला सांगते की अगं आई काय हे ह्या वयात जर अशी पडली केलीस तर अगं त्रास होईल ना तुला फ्रॅक्चर वगैरे झालं तर नाही ना तेव्हा आजी सांगते की नाही नाही तसं काही नाही तर जानकी तिथे आता दोघींनाही टोमणा मारत सुमित्राला सांगते की अहो आई त्या दोघीही पडल्या आहेत तोंडावर मातीत तेव्हा ऐश्वर्या रागानेच जानकीकडे पाहत असते तर ऐश्वर्याला सुमित्रा सांगते की अगं चहा चौ पटकन जाऊन कपडे बदला किती अंगाला माती लागली आहे तुमच्या तेव्हा दोघीही जात असता घोटाडी आजी नाटकेपणा करत आता जणू काही तिच्या पायाला लागला आहे असं नाटक करत तेथून ऐश्वर्यासोबत निघून जाते तर अवंतिकाबद्दल जानकी सांगते की सांग थोडाफार त्रास कमी झाला आहे परंतु मी जाऊन तिला पटकन मलम देऊन येते असं सांगून जानकी ही जाते सुमित्राला काहीतरी चुकीचं वाटत असतं त्यानंतर जानकी अवंतिकाला कॉफी देण्यासाठी आणि मनम देण्यासाठी आले असता आता अवंतिकाला जेव्हा जानकी दिसते तेव्हा तिला खूप वाईट वाटत असतं तर जानकी विचारते की अवंतिका अजूनही त्रास होतो आहे का रॅशेस पण तसेच आहेत तेव्हा अवंतिका सांगते की हो वहिनी अजूनही अंगाची आग आग होते आहे तेव्हा जानकी सांगते की हे बघ मी तुझ्यासाठी मलम मानलं आहे आणि सोबत कॉफीही घेऊन आली आहे अगं तू दिवसभर काहीच खाल्लेलं आहेस ना मग थोडी कॉफी तरी घे एनर्जी येईल असं सांगून जानकी जात असता अवंतिका आता तिला थांबवते आणि कान पकडून तिची माफी मागत पाण्या लागते की वहिनी मला माफ करा खरं तर माझं तसं काहीच इंटेन्शन नव्हतं मला तुम्हाला बोलायचं नव्हतं परंतु नकळतपणे माझ्या तोंडून तुमचा अपमान झाला खरंच मनापासून माफी मागते असं म्हणून अवंतिकाने कान धरले असता ज्याने हसून अवंतिकाला समजावते की, की अगं इट्स ओके मी जेव्हा पहिल्यांदा तुला भेटले होते ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तू अगदी लहान मुलांसारखे आहे आणि तू जेव्हा मला बोलले होतेस ना तेव्हा खरं तर मला थोडा वेळ वाईट वाटलं होतं परंतु तात्पुरतं होतं कारण तुझा त्रास तुला होत होता त्याच्यामध्ये त्या, त्या रागाच्या भरामध्ये तू मला बोलून गेलीस आपल्याला जानकी इतकी समजून घेते आहे हे लक्षात येताच अवंतिका आता खूप खुश होते आनंदाने भारावून जाते आणि ती म्हणायला लागते की वहिनी आणि ती जानकीला घट्ट मिठी मारणार इतक्यात थांबते जानकीला सांगते की वहिनी सॉरी माझ्या अंगावरती रॅशेस आहे थोडी खाज अजूनही अंगाला आहे त्यामुळे मी तुम्हाला टाईट हक पण नाही करू शकत परंतु थँक्यू सो मच मला सगळ्या बाजूनी समजून घेण्यासाठी तेव्हा जानकी म्हणते की, की अगं वेडाबाई आणि जानकी जात असता परत अवंतिकाला थांबवते आणि विचारते की वहिनी मी या घरात आले आहे खरंच कोणाला प्रॉब्लेम आहे का कोणी हे मुद्दा म्हणून काय केलं असेल माझ्यासोबत वहिनी तेव्हा जानकी आता ऐश्वर्याचं नाव न घेता अवंतिकाला समजावते सांगते की अगं को तू इथे आले आहे त्याचा कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही आहे उलट अगं तुम्ही दोघे इथे राहायला आला आहात ना म्हणून सगळेजण खूप खुश आहेत जे घडलं ते चुकीचंच होतं परंतु हे सगळं विसरून जाऊयात आणि हे तुझं हक्काचं घर आहे त्यामुळे तुझं कायम इथे स्वागतच असणार आहे तेव्हा अवंतिका जाम खुश झालेली जा असते अगदी आनंदाने भारावून गेलेली असते परत ती जानकीचे आभार मानते तर जानकी तिच्या डोक्यावरून प्रेमाने आजी आव आणि ऐश्वर्या दोघींनाही त्यांच्या कर्मांची शिक्षाही मिळालेलीच असते दोघींच्या अंगाला खात सुटलेली असते तेव्हा आजी तिथे म्हणायला लागते की तू ना त्या अवंतिकाच्या साडीऐवजी त्या जानकीच्या साडीवरती पाव पावडर टाकायला पाहिजे होती म्हणजे तिने इतकं सुनवलं तरी नसतं आपल्याला तेव्हा तिथे आता ऐश्वर्या चिडते आणि आजीला सांगते एक ते ते सतर, सतर आज कर। की आजी एकतर तुम्ही काही करत नाहीत आणि मी करते तर मला सतत सतत काय करायचं काय नाही हे शिकवत असता त्यापेक्षा तुम्ही ना गप्पच बसा आजी ऐश्वर्याला सल्ला देते की तू ना अवंतिकासोबत मैत्री कर कारण जर जानकी अवंतिका एकत्र आल्या तर तुझा काही खरं नाही परंतु तिथे आता ऐश्वर्याला हे मान्य नसतं कारण तिला अवंतिकावरती ऑलरेडी खूप राग असतो कारस्थानी ऐश्वर्या विचार करते की त्या अवंतिकाशी कोण मैत्री करता आहे ज्याच्यामुळे ती अवंतिका माझ्या आयुष्यात आले आहे ना त्या जीव नकोसा करणार आहे मी इतका त्रास देणार आहे त्याला इकडे जानकी जेव्हा विचारात असते अस्वस्थ असते त्यावेळी ऋषिकेश विचारतो की जानकी काय झालं अगं आईने तुला अवंतिकाची माफी मागायला लावली म्हणून वाईट वाटत आहे का तेव्हा तिथे जानकी सांगते की नाही ऋषिकेश खर तर आईंची तशी समजूत घालून देण्यात आली होती कितीही लपवलं गेलं तरी सत्य हे बाहेर येतच ना तेव्हा ऋषिकेशला काहीच कळत नाही तो विचारतो की म्हणजे जानकी आता घडला सगळा प्रकार सांगते ऐश्वर्याने आजीने मिळून कसं कारस्थान केलं अवंतिकाच्या विरोधात तेव्हा सांगतो की अगं मग ही गोष्ट आईला का नाही तेव्हा जानकी सांगते की नाही ऋषिकेश आईंची तब्येत आधीचीच खराब आहे त्यातून मी हे सगळं सांगून विषय मला वाढवायचा नव्हता आणि अवंतिकाने सुद्धा स्वतःची चूक मान्य केली आहे अगदी मनापासून कान पकडून तिने माझी माफी मागितली आहे त्यानंतर ऋषिकेश उठतो आणि तिथे सांगायला लागतो की जानकी अगं दोघींमध्ये किती फरक आहे ना बघ ना एकीने तुला माफी मागायला लावली आणि दुसरीने तुझी माफी मागितली तर तिथे आता जानकी विचारते की ऋषिकेश अवंतिकाला घरी आणून मी काही तर केलेली नाही आहे ना, ना। तेव्हा ऋषिकेश सांगतो की अगं नाही जानकी तू योग्यच आहे आणि मला खात्री आहे की आपला सौमित्र खूप समजूतदार आहे आणि ऐश्वर्याचं काय तिची शिकवणी तू परत चालू कर तेव्हा जानकी सांगते की सांग ती वेळ केव्हाचीच निघून गेली आहे ऋषिकेश कारण आईने तिला हुशार विद्यार्थिनी म्हणून ऑलरेडी पास केला आहे त्यामुळे मी तिची शिकवणी पुन्हा नाही घेऊ शकत त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सारंग उठलेला असतो तेव्हा ऐश्वर्या त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते तर ऐश्वर्या जेव्हा चहा घेऊन येते तेव्हा सारंग खूप खुश असतो तो सांगतो की तोंड धुवून घेतो आणि चहानंतर मग चहा पितो तेव्हा ऐश्वर्या सांगते की राहू देत ना आजचा दिवस एका दिवाने एका दिवसाने काही फरक नाही पडत तेव्हा सारंग खूप खुश असतो ऐश्वर्याने बनवलेला चहा घेतो तर ऐश्वर्या सांगते की मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी बनवला आहे सांगा ना कसा झाला आहे ते आणि सारंगच्या समोरच ऐश्वर्या बेडवरती बसते तेव्हा सारंग चहा पितो आणि सांगतो की खरंच खूप छान झाला आहे म्हणजे चहा म्हणजे चहा मसाला नसलेला मला ना असा चहा आवडतो त्याच्याकडे हॉलमध्ये जेव्हा आता अवंतिका सुमित्रा आजची सुमित्रा सगळेजण बसले असता सुमित्रा अवंतिकाची चौकशी करते तेव्हा अवंतिका सांगते की आई खरं तर मला मनापासून तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे काल मला जे त्रास होत होता रागाच्या भरामध्ये मी तुमच्या सगळ्यांना खूप काही बोलून गेले होते त्यासाठी मनापासून तुमची माफी मागते तुम्हाला राग तर नाही आला ना तेव्हा सुमित्रा अवंतिकाला समजून घेत सांगते की अगं नाही घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच आहे तेव्हा अवंतिका खूप खुश होते कारण सुमित्रा तिच्यावरती जराही रागवलेली नसते तर इकडे ऐश्वर्याचं चा वेगळंच कारस्थान चालू असतं ती सारंगाला सांगते की बरं सारंग, सारंग तुमचा फोन देता का मला दोन मिनटं म्हणजे मला ना तुमची सेल्फी घ्यायची आहे तुम्ही ना खूप छान दिसता सकाळी उठल्या उठल्या तेव्हा सारंग ही आता ऐश्वर्याच्या नाटकाला बोलतो आणि लगेचच मोबाईल काढून देतो तर ऐश्वर्या सारंगच्या मोबाईलवरून सौमित्राला गच्चीवरती भेटाले अशी मेसेज टाकते तर ऐश्वर्या सारंगला सांगते की सेटिंग सांग की सा ते करत होते ना आणि त्यानंतर ऐश्वर्या सारंगचे दोन फोटोज काढते त्यानंतर ती स्वतः सारंगच्या शेजारी बसते आणि सारंगला सांगते की आपण सेल्फी घेऊयात तेव्हा सारंग ऐश्वकडे ऐश्वर्याकडेच पाहत राहतो ऐश्वर्या सारंगाचं कौतुक खोटं कौतुक करत म्हणायला लागते की सारंग तुम्ही पूर्वीपेक्षा ना आता छान दिसत आहात चेहरा उजळल्यासारखा वाटतोय तुमचा तेव्हा सारंग सांगतो की ऐश्वर्या खरं तर तुमच्या प्रेमामुळेच माझी लवकरात लवकर रिकव्हरी होते आहे तेव्हा ऐश्वर्या सांगते की चला काय गप्पा मारत बसले आहात रिकव्हरी करायची आहे म्हटल्यानंतर गोळ्याही घ्याव्याच लागतील ना आणि सोबत आपल्याला आता ड्रेसिंगही करावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही लवकर फ्रेश होऊन या नाश्त्याचं तो तोपर्यंत मी बघते मग तुम्ही गोळ्या घ्या आपण ड्रेसिंग करूयात असं सांगून तिने सारंगाला पाठवून दिलेलं असतं तर तिकडे सौमित्र सुमित्राला सांगतो की हा सारंगाने पानं वेडाच आहे अगं घरातल्या घरात मला मेसेज करतो आहे परंतु हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे हे सौमित्राला अजूनही माहिती नसतं तर सुमित्रा आता सांगते की अरे सारंग अजून बरा झालेला नाही ना पूर्ण त्यामुळे त्याला आता बाहेर जाता येत नाही घरातच हिंडत फिरत असेल कदाचित गच्चीवर गेला असेल त्याला खाली यायला आता न... नको वाटत असेल म्हणून तुला मेसेज केला तेव्हा आता सौमित्र सांगते अरे हो विसरलोच होतो मी आणि त्यानंतर सौमित्र सांगतो की म्हणजे ठीक आहे मी भेटून येतो तर सौमित्र गेल्यानंतर सुमित्रा अवंतिकाला सांगते की तुला माहिती आहे का अवंतिका अगं जर तिने भाऊ एकत्र आले ना खूप धमाल आणि मस्ती करतात या घरात राहिल्यानंतर हळूहळू कळेलच तुला तर सौमित्र सारंगला हाका मारत जेव्हा गच्चीवरती गेलेला असतो तर समोर एक बाहुला ठेवलेला असतो आणि त्यानंतर सौमित्र आता त्या बाहल्याच्या खांद्यावरती हात ठेवून विचारतो की काय रे सारंग चल आलो मी आता गप्पा मारूयात पाहतो तर तो भावला असतो तेव्हा समित्र धक्क्यानेच इकडे तिकडे पाहायला लागतो तर ऐश्वर्या त्याचा अचानकपणे समोर येते हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्या समोर आहे म्हटल्यानंतर समित्र तेथून निघून जात असता ऐश्वर्या त्याचा हात पकडते तेव्हा इतक्यातच जानकी येते आणि जानकी विचारते की नक्की काय चालू आहे तेव्हा ऐश्वर्याचा राग आलेला असतो जानकीला तर जानकी तिच्यावरती खूप भडकते खालती गेल्यानंतर सौमित्र जेव्हा अवंतिकाच्या समोर जातो अवंतिका विचारते की काय झालं आहे गच्चीत तू बोलत का, का नाही असं मी कोण होतं गच्चेवरती इतक्यात ऐश्वर्या येते आणि सांगते की मी होते आमची जोडी छान वाटते ना तुला तेव्हा अवंतिकालाही खूप राग आलेला असतो ऐश्वर्याचं जे चुकीचं वागणं चालू असतं त्याचा जानकीला आता खूप राग येता जानकी तिथे ऐश्वर्याचं थोबाड फोडते जानकीने ऐश्वर्याला चांगलीच शिक्षा दिलेली आहे